शिंदेंनी बंड केलं, शिवसेना फुटली, 13 खासदार आणि 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत आले. शिंदेंनी भाजपसोबत सत्ताही स्थापन केली. मधल्या काळात खरी शिवसेना म्हणून शिंदेंच्या शिवसेनेला पक्षाचं चिन्हही मिळालं. पण लोकसभेच्या जागा वाटपात भाजपनं आता एक एक करत शिंदेंच्या जागा बळकवायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. 13 खासदार सोबत असतानाही आता फक्त 8 ते 9 जागांवर, अगदी ताणून 10 ते 11 जागांवर एकनाथ शिंदे गटाला भाजप रोखून ठेवेल अशी चर्चा आहे. यावरूनच सध्या शिवसेनेत धुसफूस व्हायला सुरुवात झाली आहे. शिंदेंसोबत गेलेल्या 4 ते 5 खासदारांचा पत्ता कट होण्याची वेळ आली आहे. या परिस्थितीत शिंदे गटातले काही खासदार, आमदार आणि नेत्यांना आता मूळच्या शिवसेनेत परतायचे वेध लागलेत की काय अशा चर्चा चालू आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी आजपर्यंत उद्धव ठाकरे करत असलेला दावा खरा ठरवत भाजपनं उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला होता यावर शिक्कामोर्तब केलं. पण हे सांगताना उद्धव ठाकरेंनाच भाजपशी युती करायची नव्हती असाही एक बाण त्यांनी सोडला. पण शिरसाट यांची हीच कबुली चर्चेचा विषय आहे. शिंदेंचे नेते आता परतीचे दोर लावतायत का? यातून भाजपवर दबाव आणला जातोय का? पाहूयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी बघूया उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर कोणते आरोप केले आणि त्यावर शिरसाट नेमकं काय बोलले. धाराशिव दौऱ्यावरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्यावर तोफ डागली. तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय, 2019 साली युती झाली तेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असा शब्द अमित शहा यांनी दिला होता. पण त्यांनी तो शब्द मोडला, आता शहा खोटं बोलतायत असा आरोप ठाकरेंनी केला. धाराशिव दौऱ्यावर असताना 2 वेळा त्यांनी हा आरोप केला. खरं तर 2019 पासून उद्धव ठाकरे भाजपवर, विशेषतः अमित शहांवर हा आरोप करत आलेत. शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरे गटाचे नेते यावर बोलत होते, पण शिंदे गटाकडून काही ठोस प्रतिक्रिया येत नव्हती. पण संभाजीनगरमधील शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या आरोपांना खरं ठरवत उद्धव ठाकरेंनी सभेत अमित शहा खोटं बोलतायत असं सांगितलं, तसंच भाजपसोबत युतीत असताना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं असं उद्धव ठाकरे म्हणाले ते खरं आहे. त्यांनी तुळजा भवानीची जी शपथ घेतली ती देखील खरी आहे. सुरुवातीची 2.5 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद घेणार होती, त्यानंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असणार होतं अशी कबुली शिरसाट यांनी दिली. पण त्यांनी ही कबुली देण्याचं टायमिंग आत्ताच का साधलं याचं उत्तर शिंदे गटाच्या भाजपवरच्या नाराजीत दडलंय. भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे, मात्र दुसरी यादी अडकण्यामागं महाराष्ट्रातील जागा वाटपाचा तिढा आहे असं सांगितलं जातं. कमी जागा मिळाल्या तर नेते नाराज होतील याची भीती शिंदेंना आहे, त्यामुळं अजूनही फॉर्म्युला फिक्स होत नाहीये. त्यातही स्टँडिंग खासदारांची तिकीटं कापू नका अशी विनंती शिंदेंनी शहांकडे केल्याच्या चर्चा आहेत. अशा परिस्थितीत जर स्टँडिंग खासदारांपेक्षा कमी जागा मिळाल्या तर शिंदेंच्या सेनेवर भाजपचा अंकुश आहे हे सिद्ध होईल. खरं तर आधीपासून शिवसेनेच्या जागा शिंदे गटाला मिळतील असा भाजपचा सूर होता, पण आता मात्र शिंदेंच्या सगळ्याच जागांवर भाजपचा डोळा असलेला दिसतोय. ह्यात शिंदेंच्या हक्काच्या मराठवाडा आणि मुंबईतल्या जागांवरही भाजप दावा सांगतोय. मुंबईतील 3 खासदारांपैकी शिंदेंकडे 2 खासदार असताना त्यांना फक्त एकच जागा मिळेल अशा चर्चा आहेत. 32 पेक्षा जास्त जागा लढवण्याची भाजपची तयारी आहे, त्यामुळे राज्याच्या पातळीवर जरी भाजपशी युती झाली असली तरी हक्काचा मतदारसंघ आता सोडावा लागणार ही भीती खासदारांना आहे. पक्षांच्या राजकारणात वैयक्तिक तोटा सहन करण्याची किंमत अशावेळी या खासदारांना चुकवावी लागू शकते, आणि म्हणूनच अशा प्रकारची कबुली आता देऊन आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्रयत्न शिंदे गटाचा आहे. प्रसंगी आपण भाजप नेतृत्वालाही जुमानत नाही, ठाकरे कसं खरं बोलतायत हे दाखवून आजही माघारी फिरण्याची आमची ताकद आहे असं शिरसाटांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. एकंदर शिरसाट हे शिंदेंचे जवळचे नेते मानले जातात, त्यामुळे त्यांनी थेट अमित शहा खोटं बोलले असं वक्तव्य करणं म्हणजे शिंदेंना याविषयी नक्कीच कल्पना असेल असं म्हणता येतं. यातली दुसरी गोष्ट आहे ती मवियामध्ये जागा वाटपात उद्धव ठाकरे प्लसमध्ये आहेत. इकडे महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला जागा वाटपात ऍडजस्टमेंट करावी लागणार हे स्पष्ट असताना तिकडे महाविकास आघाडीत मात्र उद्धव ठाकरे यांची पोझिशन राखून असल्याचं दिसतंय. मवियाच्या जागा वाटपात ठाकरेंची जवळपास 23 जागांची मागणी होती. भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेकडे 23 जागा असायच्या, त्यामुळे मवियामध्ये हीच मागणी कायम ठेवून उद्धव ठाकरे अगदी 20 पर्यंत म्हणजे मवियामध्ये सगळ्यात जास्त जागा लढवतील. सध्या ठाकरेंकडे फक्त 5 खासदार आहेत, पण तब्बल 19 ते 20 जागा ठाकरेंकडे येत असतील तर त्यासाठी ठाकरेंकडे उमेदवारांची कमतरता आहे. त्यातही जे उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये नौख्यांचा भरणा जास्त आहे. अशा परिस्थितीत महायुतीच्या जागा वाटपात तिकीट मिळालं नाही तर ठाकरेंकडे जाऊन तिकीट मिळवता येईल असा काही नेत्यांचा हेतू असू शकतो. त्यातही जे नेते वैयक्तिक ताकदीचे आहेत तेही त्यांच्या मतदारसंघात प्लसमध्येच असतील. अगदी इथे उदाहरण द्यायचं झालं तर महायुतीच्या जागा वाटपात मावळची जागा भाजपकडे जात असेल आणि तिथून श्रीरंग बारणेंचा पत्ता कट होत असेल
तर त्यांच्याकडे ठाकरेंचा पर्याय असू शकेल. गेली 2 टर्म मावळमध्ये खासदार असणाऱ्या बारणेंनी गेल्या लोकसभेत पार्थ पवारांचा पराभव करून आपली ताकद दाखवून दिली होती. आजही मावळमध्ये त्यांचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत त्यांची वैयक्तिक ताकद अधोरेखित होते. तिसरा महत्वाचा मुद्दा येतो तो सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामधले आरोप प्रत्यारोप. भाजप विरुद्ध ठाकरे असं राजकारण बघितलं तर भाजपचे अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे उघड उघड उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात आलेल्या अमित शहांचा मुख्य रोग हा ठाकरे आणि पवारांवरच होता. पण एकटे एकनाथ शिंदे सोडले तर सध्या शिंदे गटाचे बाकी नेते मात्र संयम ठेवू नयेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी काहीच दिवसांपूर्वी 1001% उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो असं म्हटलंय. दुसरीकडे दीपक केसरकर यांनी सुद्धा रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी NDA येण्यासाठी मोदींशी बातचीत केल्याचा दावा केलाय. थोडक्यात उद्धव ठाकरेंची भाजपसोबत येण्याची चर्चा थेटपणे आधीसारखं ठाकरेंना अंगावर न घेणं या गोष्टी करून अशा चर्चा घडवून सेफ राहण्याचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्यांकडून होतोय. पण यामध्ये ठाकरेंकडे माघारी फिरणार असतील तर असे कोणते नेते आहेत का? सध्या तरी असे नेते फार कमी दिसतात. याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंना सोडून गेल्यानंतर अनेक नेत्यांनी ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका केली. यामध्ये मुख्यतः बऱ्याच आमदारांचा समावेश आहे. तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संजय गायकवाड, संजय शिरसाट ही काही त्यातली प्रमुख नावं. आता खासदारांबाबत बोलायचं तर आजही आपापल्या जागेवर दावा करणारे खासदार शेवटच्या क्षणी काय निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं असेल. तुम्हाला काय वाटतं? शिंदेंचे नेते खरंच माघारी जाणार का? गेले तर कोण जाणार आणि कधी जाणार? ठाकरे पुन्हा एकदा बंड केलेल्या या नेत्यांना उमेदवारी देणार का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.